मित्रांनो, आपल्या क्रिएटिव्ह मॅथ मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आपण बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत आहोत. ओके, तर त्यासाठी महत्त्वाचा असलेला विषय मराठी विषय आपण अभ्यासतोय आणि त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे भाषा अभ्यास. हा जो भाग आहे, प्रश्न चौथा जो आहे, त्यासाठी आपण अभ्यास करत आहोत, त्यासाठी रिव्हिजन घेत आहोत. ओके, तर आपण भाषा अभ्यासमधील व्याकरण हा भाग आपण अभ्यासलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्यातील आपण लास्टची शेवटची व्हिडिओ म्हणजे भाषा अभ्यासचे आपण बघितलेले आहे. प्रश्न चौथ्यातली अ मधली व्हिडिओ आपण बघितलेला आहे, व्याकरणावर आधारित तुम्हाला विचारलं जाईल. ओके, तर भाषा अभ्यास हा भाग तुम्हाला एकूण 16 गुणांसाठी परीक्षेला विचारला जाणार आहे. ओके, तर 16 गुणांसाठी भाषा अभ्यास हा भाग तुम्हाला विचारला जाणार आहे. तर त्यातला प्रश्न चौथा तुमचा असणार आहे अ, व्याकरणावर आधारित. तर त्यावर आपण जे क्वेश्चन्स बघितलेले आहेत ते लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेले, ते 8 गुणांसाठी तुम्हाला विचारले जाणार आहेत. कोणते क्वेश्चन्स त्यामध्ये असणार आहेत ते आपण त्या व्हिडिओत सर्व बघितलेलेच आहे. तर त्यातील पुढचा क्वेश्चन्स भाषा अभ्यासमधला पुढचा क्वेश्चन्स म्हणजेच प्रश्न चौथ्यातला आ प्रश्न आज आपण बघणार आहोत. ओके, प्रश्न चौथ्यामध्ये आ मध्ये कोणता प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. तर इथे बघा, मी लिहिलं आहे भाषिक घटकांवर आधारित कृती. ओके, तुमचा प्रश्न असणार आहे भाषिक घटकांवर आधारित कृती. तर कसे क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूया. तो प्रश्न तुम्हाला 8 गुणांसाठी विचारला जाणार आहे. जसा व्याकरणावर आधारित कृती ही तुम्हाला 8 गुणांसाठी विचारली होती, तसंच भाषिक घटकांवर जे प्रश्न विचारणार आहेत ते 8 गुणांसाठी आहेत. म्हणजे व्याकरण आणि हा भाग मिळून 16 गुणांसाठी आहे. ओके, तर यातला पहिला प्रश्न, आता भाषिक घटकांवर पहिला प्रश्न आहे शब्दसंपत्ती. शब्दसंपत्ती हा यातला पहिला भाग आहे आणि तो तुम्हाला 4 गुणांसाठी विचारला जाणार आहे. ओके, तर 4 गुणांसाठी त्यातला पहिला प्रश्न बघा कोणता आहे तुमचा. पुढील शब्दसमूहांबद्दल एक शब्द लिहा. आता शब्दसिद्धीमध्ये तुम्हाला हा प्रश्न इथे विचारलेला आहे की शब्दसंपत्तीमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की पुढील शब्दसमूहांबद्दल एक शब्द लिहा. तर इथे तुम्हाला अनेक प्रश्न असते शब्दसंपत्तीमध्ये, आपण बघितलेले आहे लास्ट व्हिडिओमध्ये, तुम्ही बघितलं असेल. आधी आपण भाषा अभ्यासमधले हे पार्ट सर्व अभ्यासलेले आहेत, एक एक व्हिडिओ यासाठी केलेली आहे आपण. तर शब्दसंपत्ती म्हणजे नेमकं काय, यामध्ये कसे क्वेश्चन्स असतात यावर व्हिडिओ बनवले. तर यामध्ये जसं तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे की एक शब्दसमूह दिलेला आहे, त्यासाठी एक शब्द लिहायचा आहे तुम्हाला, तर तसं यामध्ये समानार्थी विरुद्ध अर्थी असे अनेक शब्द तुम्हाला विचारलेले असतील, असे क्वेश्चन्स अनेक यामध्ये येतात, ते तुम्हाला विचारले जातील. तर इथे तुम्हाला प्रश्न विचारलेले शब्दसमूहांबद्दल एक शब्द लिहा. तर पहिला असा तुम्हाला प्रश्न आहे यातला, तर बघा शब्दसंपत्ती 4 गुणांसाठी आहे आणि हा शब्दसमूहांबद्दल एक शब्द, त्यामध्ये तुम्हाला कोणतेही 2 शब्द यातले लिहायचे आहेत, फक्त 2 पर्याय किंवा 2 प्रश्न यातले लिहायचे आहेत आणि ते 2 गुणांसाठी असणार आहेत. व्यवस्थित लक्षात घ्या, भाषिक घटकांवर आधारित हा तुम्हाला 8 गुणांसाठी प्रश्न असणार आहे. त्यातला पहिला असणार आहे शब्दसंपत्ती, तो सर्व शब्दसंपत्तीचा क्वेश्चन 4 गुणांसाठी असणार आहे. त्यातला पहिला क्वेश्चन आहे तुमचा शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा, ते तुम्हाला 2 गुणांसाठी विचारले. त्यात फक्त दोघांचीच उत्तर लिहायचे, 2 तुम्हाला शब्दसमूहांबद्दल एक शब्द लिहायचे. तर इथे बघा, त्यातला पहिला आहे ज्याला कोणीही शत्रू नाही असा, हा पहिला आहे. दुसरा आहे महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे. तिसरा आहे ज्याचे आकलन होत नाही असे. तर या तिघांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहू शकता. तर बघा, पहिला काय आहे ज्याला कोणीही शत्रू नाही असा, मग काय येणार आहे याच्यासाठी एक शब्द, अजात शत्रू. ओके, त्याचं उत्तर असणार आहे अजात शत्रू. मग तो उत्तर तुम्ही इथे लिहिणार. ओके, जो तुम्हाला उत्तर माहिती आहे तो तुम्ही लिहू शकता. जर उत्तर येत असेल तरच लिहा, उरलेल्या दोघांचे येत असतील तर त्याचे तुम्ही लिहू शकता. आता दुसरं बघा काय आहे, महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे. आता महिन्यातून काय प्रकाशित होते एकदा, तर आपण शब्दसंपत्तीचा जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा हा क्वेश्चन आपण घेतला होता आणि त्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला होता. तर याचं उत्तर आहे महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे मासिक. काय आहे मासिक, महिन्यातून एकदा काय प्रकाशित होते, तर मासिक. तिसरं आहे ज्याचे आकलन होत नाही असे. आता तुम्हाला कोणतेही 2 सोडवायला सांगितले तरीही आपण तिसरा त्याचा पर्याय असूनही आपण घेणार आहोत. ओके, तिसरं आहे ज्याचे आकलन होत नाही असे, मग काय, तर अनाकलनीय. ओके, अनाकलनीय, पण त्याचं तुम्ही आता उच्चार असं करू शकता आपण, पण अनाकलनीय असं त्याचं वाचन होत आहे, पण अनाकलनीय असं लिहिता येतं. ओके,
ज्याचं आकलन होत नाही असं अनाकलनीय. ओके, आता आपण त्यातला पहिला बघितला शब्द संपत्तीतला पहिला प्रश्न बघितला शब्द समूहांबद्दल एक शब्द. त्याचा दुसरा क्वेश्चन आहे पुढील शब्दाचे दोन समानार्थी शब्द लिहा. दुसरा प्रश्न आहे शब्द संपत्तीमधला समानार्थी शब्द लिहा. एक गुणांसाठी आहे एकच प्रश्न विचारले रात्रला तुम्हाला दोन समानार्थी शब्द लिहायचे आहेत. मग रात्रला कोणते कोणते दोन समानार्थी शब्द तुम्हाला माहिती आहेत ते तुम्ही तिथे लिहू शकता. तर आता रात्र म्हटल्यानंतर त्याला पहिला समानार्थी शब्द मी लिहिते निशा. ओके, पहिला समानार्थी शब्द लिहिते निशा आणि दुसरा लिहिते रजनी. ओके, तर अशा प्रकारे रात्रीला दोन समानार्थी शब्द लिहिल्यानंतर तुम्हाला एक गुण भेटणार आहे. जसं इथे एकाला दोन लिहायला सांगितलं तसंच तुम्हाला दोन दिलेले असतील दोघांना एक एक लिहायचं असेल आणि अर्धा मार्कासाठी एक विचारला असू शकतो. ओके, पुढचा त्यातला तिसरा प्रश्न आहे तुमचा शब्द संपत्तीमधला. पुढील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता हा प्रश्न देखील आपण बघितलेला आहे तसे प्रश्न की तुम्हाला एखादा मोठा शब्द दिला असेल किंवा एखादा शब्द दिला असेल त्यापासून अनेक शब्द तयार करायचे. एक किंवा दोन असे शब्द त्यातून तुम्ही शोधून काढायचे आहेत. आता यामधून बघा आपल्याला किती शब्द तयार करायचे म्हटले दोन आणि त्याला एक गुणांसाठी तुम्हाला विचारलेलं आहे. ओके, तर विनायक असं नाव आहे आणि त्यापासून दोन शब्द तुम्हाला तयार करायचे आहेत. मग विना असा शब्द तयार होतो का तुम्हाला वाटत असेल तर तो तुम्ही लिहू शकता. दुसरा नाय, नाय असा शब्द हा होऊ शकत नाही कारण नाही हा शब्द तो आहे त्यामुळे नाय हा शब्द तुम्ही लिहू शकत नाही, ही अशुद्ध भाषा होती. ओके, तर नाय नाय होत मग काय होणार नाक, काय होणार नाक हा शब्द तयार होतोय. दुसरं म्हणजे विनाय असा शब्द तयार होतोय का तर नाही, विनाय हा शब्द नाही आहे त्यामुळे पुढचा शब्द आहे नायक हा शब्द तयार होतोय त्यामुळे नाय आणि नायक असे दोन शब्द मी इथे लिहिते. ओके, अर्थपूर्ण शब्द म्हणजे तुम्हाला असं लिहिता वेळी वाटलं पाहिजे की अरे हा शब्द खरंच खरा आहे उगाचच लिहायचं म्हणून कोणताही शब्द तयार करून त्यामध्ये लिहू नका. ओके, तर आपण शब्द संपत्तीमधले तीन प्रश्न बघितलेले आहेत. उरलेले प्रश्न आपण लगेचच बघणार आहोत. पुढील आता हे प्रश्न आपण किती गुणांचे बघितले, हा दोन गुणांसाठी बघितला समानार्थीसाठी एक आणि शब्द तयार करण्यासाठी दोन, म्हणजे चार गुणांचा प्रश्न आपण बघितलेला. तर राहिलेल्या चार गुणांमध्ये कशाप्रकारे प्रश्न असणार आहेत ते आपण लगेचच बघणार आहोत. ओके, येस, तर भाषिक घटकांवर आधारित पुढील प्रश्न तुमचा असणार आहे. दुसरा प्रश्न तुमचा जो असणार आहे तो आहे लेखन नियमांनुसार लेखन. ओके, आता लेखन नियमांनुसार लेखनमध्ये कशाप्रकारे प्रश्न असणार आहेत ते आता आपण बघणार आहोत. बघा त्यामध्ये अचूक शब्द निवडा हा प्रश्न असणार आहे तुम्हाला. अचूक शब्द म्हणजे ते तुम्हाला चार प्रश्न दिलेले, आता चार लिहावे लागणार आहेत आणि ते तुम्हाला दोन गुणांसाठी असणार आहेत. अचूक शब्द म्हणजे तुम्हाला असे शब्दगट दिलेले असतील, वेगवेगळे शब्द एकाच नावाचे दिलेले आहेत बघा, तर त्यातला तुम्हाला व्यवस्थित आणि योग्य आणि बरोबर असलेले शब्द तुम्हाला निवडायचा आहे त्यासाठी तुम्हाला अर्धा गुण आहे. ओके, तर हा प्रश्न बघा इथे तुम्हाला पाच पर्याय दिलेले आहेत आणि पाच पैकी तुम्हाला चार लिहायचे आहेत कोणते आणि त्याला दोन गुण आहेत बघा. पहिला आहे आता शब्द हार्दिक. हार्दिक हा नाव आहे आणि तो तुम्हाला ओळखायचा आहे की बरोबर कोणता आहे. ओके, आता यातला व्यवस्थित तुम्हाला ओळखण्यासाठी बघा इथे हार्दिक हा शब्द लिहिलेला आहे. मग पहिला शब्द बरोबर आहे का तर नाही. ओके, हा बरोबर नाही. मग हार्दिक असं लिहितात का तर नाही. मग हा बरोबर आहे का तर हो, हार्दिक हा शब्द असं लिहितात. दी ला पहिली वेलांटी असते आणि त्याच्यावर रफार. ओके, तर मग तुमचा जो शब्द बरोबर आहे तो तुम्ही इथे उत्तरामध्ये लिहिणार हार्दिक. ओके, अचूक शब्द निवडा सांगितले. मग बाजूला तुम्ही उत्तर लिहू शकता किंवा खाली उत्तर करून तुम्ही लिहू शकता. पुढे आहे वक्तृत्व असं नाव आहे, शब्द आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे की व्यवस्थित कोणता शब्द बरोबर आहे ते तुम्ही बघायचं. आता तुम्हाला शब्द त्यांनी दिलेली आहेत ते कन्फ्यूज करणारे आहेत म्हणजे लिहिलेली आहेत सेम, त्यामुळे शब्दांच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. हा वक्तृत्व शब्द आहे हा चुकीचा आहे. ओके, हा वक्तृत्व शब्द, हा वक्तृत्व शब्द सेम दिसतात पण यामध्ये क ला तो आहे तो जोडलेला नाही, इथे जोडून आहे म्हणून हा शब्द वक्तृत्व हा बरोबर आहे. आणि हा जो शब्द आहे शेवटचा तो वक्तृत्व असं आहे त्यामुळे तुम्हाला काय पाहिजे वक्तृत्व, तर हा शब्द तुमचा जो आहे दोन नंबरचा तो बरोबर आहे त्यामुळे तो तुमचा उत्तर असणार आहे. ओके, आता तिसरा आहे अभिनंदन असं शब्द आहे तर तुम्हाला व्यवस्थित आणि योग्य शब्द निवडायचा आहे. मग या चार शब्दांपैकी अभिनंदन हा कोणता शब्द बरोबर आहे तर तुम्ही वाचलेला असेल तर तुम्हाला माहिती असेल अभिनंदन या शब्दामध्ये भ ला पहिली वेलांटी असते. तर मग हा नाही आणि हा नाही. ओके, इथे भ ला पहिली वेलांटी आहे, इथे पहिली वेलांटी आहे. ओके, पण इथे न वर
प्रतिबिंब आहे, इथे द वर आहे, त्याच्यामुळे हा बरोबर आहे. नंदन बोलल्यानंतर अभिनंदन म्हणजे नवर टिंब आहे ना, हा बरोबर आहे आणि हा चुकीचा आहे, ज्यामुळे जो उत्तर बरोबर आहे तो मी इथे लिहिणार अभिनंदन. ओके, आपला बरोबर उत्तर आपण पुढे लिहिलेला आहे. त्यानंतर अंधकार असा शब्द आहे, तर तुम्हाला ओळखायचा आहे व्यवस्थित कोणता शब्द बरोबर आहे. हा बरोबर आहे का अंधकार, तर नाही, हा चुकीचा शब्द आहे. अंधकार असं नसल्यामुळे हा चुकीचा आहे, अंधकार असं नसल्यामुळे हा चुकीचा आहे. त्यामुळे अंधकार असा शब्द आहे तर हा उत्तर तुमचा बरोबर असणार आहे. त्यामुळे तुमचा जो बरोबर उत्तर आहे तो मी इथे लिहिते अंधकार. ओके, त्यानंतर शेवटचा आहे कवयित्री. कवयित्री तुम्हाला शब्द ओळखायचा आहे कोणता बरोबर आहे. ओके, तर त्यामधला जो शब्द बरोबर असणार आहे तो तुम्ही इथे लिहिणार आहेत कवयित्री. ओके, तर इथे तुम्हाला चार पर्याय त्यांनी दिलेले आहेत. पहिला आहे कवयित्री, यामध्ये ईला दुसरी वेळांटी आहे, हा चुकीचा आहे. कवयित्री असा नाव नसल्यामुळे हा पण चुकीचा आहे. कवयित्री ई इथे आहे, त्यामुळे हा चुकीचा आहे. उत्तर तुमचा हा आहे कवयित्री, ईला पहिली वेळांटी आणि त्रीला दुसरी. ओके, तर जो तुमचा उत्तर आहे तो तुम्ही इथे लिहिणार कवयित्री. ओके, येस, अशा प्रकारे तुमचा लेखन नियमानुसार लेखनमधला प्रश्न बघितला. आपण अचूक शब्द निवडा, कोणतेही चार शब्द तुम्हाला निवडायचे आहेत आणि तिथे दोन गुणांसाठी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर आपण बघितलेले आहेत, त्यामध्ये पाच पर्याय दिलेले होते, त्यातले आपण शब्द निवडलेले आहेत. बरोबरचे शब्द हार्दिक, वक्तृत्व आणि अभिनंदन, अंधकार आणि कवयित्री असे पाच शब्द आपण घेतलेले, त्यापैकी चार तुम्हाला सोडवायचे आहेत. ओके, आता त्यातला पुढचा प्रश्न आहे विरामचिन्हे. आता आधी जो भाग आपण बघितला होता भाषिक घटकांवर आधारित, तो चार गुणांचा आपण बघून झालेला आहे. आता उरलेले चार गुण बघतोय. तर इथे दोन गुण तुमचे झाले, अचूक शब्द निवडा. आता एक गुण इथे आहे विरामचिन्ह. विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा. आता तुम्हाला वाक्य दिलेलं आहे, त्यामध्ये विरामचिन्हे तुम्हाला ॲड करायचे आहेत. ओके, ते खुशीत येऊन म्हणाले सांगा काय केलं. आता हा शब्द आपण वाचतो तसंच त्यामध्ये तुम्ही विरामचिन्ह ॲड करणं गरजेचं आहे. ते खुशीत येऊन म्हणाले, ते इथे स्वल्पविराम येणार. ओके, सांगा काय केलं, तर काय केलं म्हणजे हा प्रश्नचिन्ह आहे, इथे प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे इथे प्रश्नचिन्ह येणार, हे तर तुम्हाला माहिती आहे. ओके, पण ते विचारतात त्यामुळे इथे अवतरण चिन्ह येणार, दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग होणार, त्यामुळे उत्तर येणार तुमचं असं ते खुशीत येऊन म्हणाले सांगा काय केलं, आणि त्यामध्ये प्रश्नचिन्ह येणार, स्वल्पविराम येणार आणि दुहेरी अवतरण चिन्ह येणार. हा वाक्य तुम्ही पुन्हा उत्तर लिहून खाली लिहायचं आहे. ओके, तर तुमचं उत्तर बरोबर येणार. ओके, एक गुणांसाठी हा प्रश्न होता. अशा प्रकारे आपण लेखन नियमानुसार लेखन चार गुणांसाठी तुम्हाला विचारलेलं असणार आहे. आपण त्यातले तीन गुणांसाठी बघितलं, तर पहिला प्रश्न होता अचूक शब्द निवडा, दुसरा बघितला विरामचिन्हे, तिसरा प्रश्न जो असणार आहे तो आपण लगेच बघूयात कोणता असणार आहे. ओके, येस, तर भाषिक घटकांवर आधारित तुमचा पुढील प्रश्न असणार आहे शेवटचा. शेवटचा असणार आहे एक गुणांसाठी, तो आहे पुढील शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहा. ओके, म्हणजे तुम्हाला इथे इंग्लिश शब्द दिलेले आहेत, जसं ट्रान्सलेशन हा भाग, जसं तुम्हाला इंग्लिश क्वेश्चन पेपरमध्ये असतो, इंग्लिश वाक्य दिलेले असतात ते मराठीत लिहायचे असतात, तसंच इथे तुम्हाला इंग्लिश शब्द दिलेले आहेत ते मराठी भाषेत तुम्हाला लिहायचे आहेत. एक गुणांसाठी प्रश्न आहे, बघा बायोडेटा हा शब्द आहे, पहिला शब्द का आहे बायोडेटा. मग बायोडेटा हा शब्दाला मराठीत काय बोलतात, तर इथे तुम्ही लिहिणार स्वपरिचय. काय बोलतात, स्वपरिचय. ओ येस, इथे मी लिहिलेलं आहे. दुसरा आहे इव्हेंट. मग इव्हेंट म्हणजे काय, तर ते तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं. मग इव्हेंटला मराठीमध्ये घटना असं बोलतात, त्यामुळे याचं उत्तर येणार घटना. एक तुम्हाला हाफ मार्कसाठी म्हणजे अर्ध्या मार्कासाठी विचारला जाणार आहे, बरोबर लिहिल्या दोन्ही, तर एक गुण तुम्हाला यांना मिळणार आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण भाषिक शब्दांवर आधारित क्वेश्चन बघितलेले. आपण काय बघतो आहे, तर तुमचं मराठी या क्वेश्चन पेपरमध्ये महत्त्वाचा असलेला भाग म्हणजेच भाषा अभ्यास हा अभ्यासक्रम, तो तुम्हाला 16 गुणांसाठी विचारला जाणार आहे. ओके, 8 गुणांसाठी तुम्हाला व्याकरणावर आधारित क्वेश्चन्स आहेत, त्यासाठी आपण एक व्हिडिओ बघितली व्याकरणावर आधारित कोणते क्वेश्चन्स असणार आहेत ते. दुसरे जे 8 गुणांसाठी ही व्हिडिओ आपण बघितली, त्यामध्ये फक्त तुम्हाला भाषा अभ्यास 8 गुणांसाठी आहे, त्याची व्हिडिओ आहे. ओके, तर अशा प्रकारे तुमचे काही डाऊट्स असतील तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता, मराठी विषया रिलेटेड कशाची गरज असेल ते तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता. येस, आपले चॅनल सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.